जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सन्माननीय खासदार श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी विशेष रूपाने आम्हाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले हरिभक्त परायण बंडातात्या कराडकरजी, अबप राणा महाराज, अबप निवृत्ती महाराज नामदास, अबप प्रकाश महाराज बोधले, अबप प्रकाश महाराज जवंजाळ, अबप सांदीपान महाराज शिंदे, त्याचप्रमाणे आमदार समाधानजी अवताडे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या वारकरी राजाभाऊ राऊत, आमच्या या वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख मंडळी, उपस्थित सर्व बंधूंनो, मी तुषारजींचे, आचार्य तुषार भोसले यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दर्शनासोबत पांडुरंगाचं नाव आणि विचार सामान्य माणसापर्यंत पोचवणाऱ्या आमच्या सर्व वारकरी संप्रदायातील आपल्यासारख्या संतांचं दर्शन या ठिकाणी करून दिलं, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे आज या संवादाच्या निमित्ताने काही निवेदनं देखील आपण दिली आहेत आणि कोणाचंही निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचं नाही आहे, कारण आपल्याला स्वतःकरता मागण्याची सवयच नाही आहे. विश्वाकरता मागणारे आपण लोक आहोत आणि म्हणून समाजामध्ये काय चांगलं करता येईल हा आपला सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी आहे. मला आठवतं की बंडातात्यांना भेटण्याकरता आम्ही दवाखान्यात गेलो, त्यावेळेस तब्येत फार खराब होती, पण त्या खराब तब्येतीतही त्यांना मात्र आठवण चंद्रभागेचीच होती आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं बाकी काही सोडून द्या तब्येतीचं वगैरे, पण चंद्रभागा चांगली करा, त्याचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे. आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आपण आता नमामी चंद्रभागा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, थोडा लांबचा कार्यक्रम आहे, कारण इतक्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी येऊन मिळतं, त्यामुळे जवळजवळ सगळ्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांचं जलशुद्धीकरणाचं काम आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यातल्या काही आपण सँक्शन केले आहेत, काहीचं काम सुरू झालंय, काहींकरता जागा पाहणं सुरू आहे, पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की जरी थोडा वेळ लागला तरी हा आमचा अतिशय टॉपमोस्ट अजेंडा आहे, कारण मला असं वाटतं की चंद्रभागेशिवाय पंढरीच नाही आहे. पंढरीचं जे महत्व आहे ते चंद्रभागेमुळेच आहे, त्यामुळे चंद्रभागा ही निर्मळ व्हायली पाहिजे, ती अविरल व्हायली पाहिजे, अशा प्रकारचा जो आपला प्रयत्न आहे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई ही आपण त्या ठिकाणी करू. या व्यतिरिक्त वेगवेगळी जी निवेदनं आपण दिलेली आहेत ती सगळी महत्वाची आहेत आणि मी स्वतः त्या सगळ्या निवेदनांमध्ये लक्ष घालून आणि जे जे काही प्रश्न आपण मांडलेले आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. आपल्याला कल्पना आहे की पंढरपूरच्या विकासाचा आराखडा आपण तयार केलाय, आपला प्रयत्न आहे की सगळ्यांना सोबत घेऊन हा आराखडा आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्वात आणायचा आहे. कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने लवकरच याचं काम देखील आपण सुरू करणार आहोत, कारण आज लाखो लोक ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणच्या व्यवस्था या चांगल्या झाल्या पाहिजेत, त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना देखील कुठेही त्यांचा जीव गुदमरणार नाही अशा प्रकारे सहज राहता आलं पाहिजे, तिथल्या व्यवस्था वाढल्या पाहिजे, तिथली स्वच्छता वाढली पाहिजे. आणि अलीकडच्या काळात आपण बघतोय की आपली वारी ही जगभरातले लोक इंटरनेटच्या माध्यमातून पाहतात, त्याच्यामुळे ही काही फक्त राष्ट्रीय वारी राहिली नाही, आंतरराष्ट्रीय वारी झालेली आहे आणि म्हणून आपल्याला त्याला साजेसं असंच हे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा महत्वाचा आहे. मी आपल्याला या निमित्ताने सांगतो की ज्या ज्या सूचना आपल्याकडनं येतील त्या आम्ही
अतिशय गांभीर्याने घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथलं पावित्र्य जे आहे हे कमी होणार नाही, इथलं पौराणिक महत्वाचे जे स्थळ आहेत ते आम्ही कुठेही डिस्टर्ब करणार नाही आणि आपल्यापर्यंत एखादी गोष्ट पोचली आपल्याला वाटलं काही चूक घडतंय तर आपण आम्हाला सांगा ती चूक सुधारू. अनेक वेळा चुकीच्या माहितीच्या आधारे देखील खूपदा ग्रह बनतात, आम्ही तुमचेच आहोत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कधीही सांगू शकता की हे बरोबर आहे आणि हे चूक आहे आणि आपण निश्चितपणे ते बदलू शकतो. पण चंद्रभागाही आपल्याला सुंदर करायची आहे आणि त्यासोबत पंढरपूरही आपल्याला चांगलं करायचं आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण सगळे लोक आजच्या या महत्वाच्या दिवशी, खरं म्हणजे सगळ्यांच्याकडे मठांमध्ये कीर्तनं चालली आहेत, तरी देखील आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आश्वस्त करतो की जेवढी निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत प्रत्येक निवेदनावर स्वतंत्रपणे कारवाई करून आपल्याला त्याचं उत्तर देखील काय कारवाई केली हे येईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. आचार्य तुषार भोसलेंनी एक महत्वाची मागणी केली, आमचाही प्रयत्न आहे तुषारजी की एकदा मोदीजींनी इथे यावं आणि मोदीजींशी मागे बोलणं आलं त्यांची देखील इच्छा आहे, फक्त आता पांडुरंग कधी बोलवतात हे महत्वाचं आहे कारण शेवटी पांडुरंगांच्या मनात असल्याशिवाय कोणीच इथे येऊ शकत नाही. जसं मी येणार की नाही प्रश्न होता, पण पांडुरंगाच्या मनात होतं की बाबा नाही, म्हणजे मी तर गमतीने असं सांगतो की आषाढीची पूजा केल्यानंतर कार्तिकीची पूजा करणारा मी पहिला माणूस आहे. पण मला त्याचा आनंद आहे, आषाढी असो का कार्तिकी असो विठ्ठलाची पूजा करायला मिळते याच्यापेक्षा मोठं आपल्या नशीब काय आहे. आणि त्यामुळे असाच विठ्ठलाचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहावा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एक अतिशय आनंदाची गोष्ट होते, 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ महिनाभर सगळ्या लोकांना आपण तिथे निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे मी देखील आपल्याला निमंत्रित करतो, आपण देखील जरूर दर्शनाला जावं. त्या ठिकाणी जात असताना आपल्याला काही जर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करायची असेल, सोय करायची असेल, जरूर आपण तुषारजींना सांगितलं तर तिथल्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या आपण निश्चितपणे करू. पण आपल्या खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ 500-550 वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलला हे त्यांच्या नियोजित जागेवर त्या ठिकाणी प्रतिष्ठित होत आहेत, प्रस्थापित होत आहेत आणि तो सोहळा हा देखील अत्यंत महत्वाचा सोहळा राहणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो, आपले आशीर्वाद मागतो आणि आज खरं म्हणजे बंडातात्या आपण देखील या ठिकाणी आलात ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण मागच्या वेळेस जेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो तेव्हा तब्येत बरीच खराब होती पण आता एकदम चांगली दिसते आहे, त्यामुळे अजून 25-30 वर्ष आता तुम्हाला काही होत नाही हे नक्की आहे, त्यामुळे असाच तुमचा आशीर्वाद मिळत राहावा ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.